तर राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. मी आशा करतो तुम्हाला आपली ब्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मित्रांनो, विषय असा आहे की आपण जवळपास 7-5 दिवस झाले आपण ब्लॉग आपले टाकलेले नव्हते, कारण जरा माइंड अपसेट चाललं होतं. अपसेट म्हणण्यापेक्षा ते हीच नव्हती येत, नाही का? होतं ना की थोडंसं माणूस थोडासा डिप्रेशन, निगेटिव्ह, डिप्रेशनमध्ये नाही म्हणत पण निगेटिव्ह होणं किंवा काय कुठल्या गोष्टींनी. एक तर सबस्क्रायबर वाढत नाही आहेत, शॉर्ट्स ज्या आहेत त्या आम्हाला बनवायला जमत नाही आहे, किंवा अशा गोष्टी आहेत, फक्त ब्लॉगवरती सबस्क्रायबर येत नाही आहेत, नाही का? ह्या गोष्टी बऱ्याचशा घडतात, त्याच्यामुळं नवीन आहे, त्याच्यामुळं थोडंसं ते मोरल डाऊन होतो. आणि त्याच्यामुळं नक्की कोणता कंटेंट बनवायचा किंवा काय बनवायचं हे समजत नाही. तर पुन्हा एकदा साधनाने पंप मारलाय, कशाचा? एक मोटिवेशनचा पंप मारला. म्हणली नी तुम्ही व्हिडिओज बनवा असं बसू नका नुसतंच. आणि सिरियसली सांगतो मित्रांनो, मी 4-5 दिवस झालं कंटिन्यू म्हणजे नुसता मोबाईल बघतोय. एक काम पण चालू आहे, काम करतोयच पण नुसता मोबाईल बघतोय, दुसरं काहीच नाही. आणि काल पाडवा होता, पाडव्याचा सुद्धा नाही व्हिडिओ बनवता आला. म्हणलं आज चांगला दिवस आहे, आज आहे स्वामींचा प्रकट दिन, त्याच्यामुळं म्हणलं आजपासून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूयात. होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल. जे काही ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे ते तुम्हाला पुढे समजेलच, पण त्याच्या आधी आपल्याला बघ, स्वामींची तर पूजा झालेली आहे, स्वामींचा आहे प्रकट दिन. फक्त विषय काय झाला, आपण गेलो होतो हॉटेलचं सामान आणायला, कांदे वगैरे जे काय आहे ते पोती ते आणायला गेलो होतो. आणि येताना माझ्या लक्षात नाही राहिलं की हार आणायचा. साधना बोलली की बाबा तुम्ही हार नाही आणला, तर आता आपण निघालोय हार आणायला. पहिला स्वामींना हार आणूयात, पेढे आणूयात. आणि साधना पण आता केंद्रामध्ये जाणार आहे, ठीक आहे? तर आपण पहिला हार घेऊन येऊयात आणि स्वामींना हार घालूयात. हॉटेलवर आहे चाफ्यांची फुलं तर येतात रोज, ती हॉटेलवर आहेत. फक्त आता स्वामींना इथं हार आणायचा आहे आपल्याला, तो आणूयात, स्वामींना घालूयात, कारण त्यांचा आज प्रकट दिन आहे, खूप चांगला दिवस आहे. त्यांच्यामुळंच आज आपलं सगळं चालू आहे. कुठल्याही अडचणी असू द्या, त्यांच्यामुळं आपल्या सॉल्व्ह होतात. मनापासून फक्त त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे, दुसरं काही नाही. गेला होतो दूध 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 घाल, तोंड घाल की त्यात, तोंड का हार घेतलंय आता, पेढे नेला रे पण. दादा पेढे दे, मग एक अर्धा किलो दे. हा दे. तर आपण जस्ट पोचले आणि आपल्याला जे लागत होतं ते हे आहे, हार आणलेलं आहे, पेढे आणलेले आहेत, कारण साधना जी आहे ती चाललेली आहे केंद्रामध्ये. आता स्वामींना पहिला हार घालूयात. साधनाबाईचा हा असा काहीसा लुक. हा, आणि हॉटेलवर रून चाफ्याची फुलं स्वामींसाठी आणलेली, जी की साधना केंद्रात जाताना घेऊन जाणार. हा, त्याला थोडा बारीक कर ना, थोडं थोडं खालून ओढ, त्याला बारीक होईल. नंतर मी काढतो, नाही तर माझ चाललं होत कि एक हार आणायचा, पण तिथं घालणार कुठं, असं घालतात तू हार, घातला फोटो साठी खूप मोठा हार झालेला आहे. दे इकडे मी करतो बारीक. बारीक किती करणार ते तोडताय का? तोडलाच, शेवटी तुटलाच, तोडला नाही, तुटला. आता हाय का हे रात्री बनवून ठेवलेले आहेत. हा काढा तिथून, आता काढा 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 तिथून, काढा काढू, हा काढा तिथून. ठुस की झाली.
काहीशा गोष्टी नशिबात अशा घडतात असं वाटतं सगळं सुरळीत चालेल पण मध्येच असं पण ज्या पण गोष्टी घडतात चांगल्यासाठी घडतात असं आणि पुढे चालायचं जे होत ते चांगल्यासाठी होत. मी गेलो हरबारीक करायला आणि तो आपोआपच बारीक करून घेतला स्वामी. तो बारीक झाला कसा झाला स्वामींनी करून घेतला बारीक. दूरी पण कमी पडली. देव आपल्याकडून जास्त काही घेत नाही. द मोरल ऑफ द स्टोरी अशी आहे. द मोरल ऑफ द स्टोरी ऐका. सांगतो मला शब्दात कसं ती वर्णन करायचं ते आठवण आहे ते शोधतोय की कसं वर्णन करायचं. द मोरल ऑफ द स्टोरी ही आहे की मला पाहिजे होता बारीक हार स्वामींच्या फोटोला घालायला पण जे आपल्याला चांगलंय किंवा आपल्याला जे आवडल ते कधी देव देत नाही. आपल्यासाठी जे योग्य आहे ते कायम देव देतो. तर आता जे योग्य होत ते हे होत ते हे वरती घ्या की वरची लाईन जर काढली वरती घ्या ते हा ऑटोमॅटिकली हार हा स्वामींना बसणार. म्हणूनच म्हटलं जे स्वामींना किती छान बसला म्हणजे त्यांना जेवढं पाहिजे तेवढं त्यांनी जास्तीच घेतलं का त्यांनी नाही घेतलं. असे आहेत आमचे स्वामी आपले स्वामी सॉरी हे आपले घरचे. तर असा काहीसा फोटो झाला बघा वरच ऑटोमॅटिकली तुटलं. मी हार बारीक करत होतो पण शिकुडण्यापेक्षा त्यातली काही फुलं काढलेली चांगली. असंच असतं मित्रांनो निगेटिव्हिटी सुद्धा अशीच असते. चार पाच दिवस झाले मी निगेटिव्ह होतो का होतो हे मलाही माहीत नव्हतं. जे होतं म्हणजे सबस्क्रायबर एक तर वाढत नाहीत काय नाही साधना तेच म्हटली. तुम्ही जे आहेत ते सबस्क्रायबरसाठी तरी बनवा व्हिडिओ. जे नाहीत तुम्ही त्यांचं टेन्शन घेऊन बसलाय. ज्यांना यायचंय ते ऑटोमॅटिकली येणार आहेत. आणि तुम्ही आत्ता 4 महिन्यात चालू केलं या आणि 4 महिन्यात अशा गोष्टी घडणार आहेत. प्रत्येक गोष्टीला पेशन्स ठेवावा लागतो. ॲज इट इज तसंच आहे. काही लोक आपल्याला असं वाटतं सोडलं नाही पाहिजेत पण काही लोक सोडून गेल्यावरती आपली लाईफ बेटर होते. जसे की ह्या हाराप्रमाणे जसे ह्या हाराप्रमाणे काही लोक आपल्या आयुष्यातून निघून जातात जे की गरजेचे नसतात. आणि जे निघून जातात त्यांचं टेन्शन घेण्यापेक्षा जे आहेत त्यांना त्यांना सोबत घेऊन चाललेलं कधी पण चांगलं. तर मोरल ऑफ द स्टोरी हीच होती मित्रांनो आणि जी लाईव्ह एक्झाम्पल आहे. ठीक आहे मित्रांनो आता साधना निघालेली आहे. काय करते आता तू? हां ते हार बनवते चाफ्यांच्या फुलांचा तर बघूयात कसा बनवते. अरे पेड आणलेलं पेडा ठेव ना साधना. 9 मिनिटं राहिले थांबा आधी हे हार बनवूया आता कसा बनवते बघ. हे मला गुतावलं तिनं. आई हे काय थांबा ना जरा कुठं इथे थांबा कुठे थांबू नका. साधना झाली हारवाली. आयुष्यात सगळं शिकावं लागत. आता ह्याच्यातलं एक फुल इथे ठेवा एक फुल आतमध्ये देवऱ्यामध्ये ठेवा. तूच ठेव ना तुझ्या हाताने. असा हार झालेला आहे तयार. असे काहीसे मित्रांना पेढे आहेत. स्वामींना एक ठेवूया तिथे दुसरा पेढा आपण इथे ठेवूयात देवऱ्यामध्ये. देव बाप्पा ती रबर गाड्यांनी बघा ओ माझी पुढची ना हे मागची गाडी आहे आपली पुढची दुसऱ्याची आपली माग लावली त्या मोठ्या गाडीच्या.
आता आत्ता आपण आलेलो आहेत घरी, हॉटेलवर गेलतो. सकाळपासून हॉटेलवरच होतो, सगळं कामच चाललं होतं. मगाशी जसं गेलो तसं येता येता गाडी आपली टू व्हीलर लय खराब झाली होती, मग तिला धुण्यासाठी थांबलो. तिला जवळपास 2-3 आठवडे धुतलंच नव्हतं, म्हटलं आता धुतली पाहिजे म्हणून धुवायला लावली. तुम्ही बघितलं जास्त काय पण होता नाही आला तिथं व्हिडिओ, पण चकाचक केली तिला. केस जरा विस्कडले वाटत असतील कारण टू व्हीलरवरती होतात केस तशी. आता आलो आहे घरी. आता 3:15 वाजलेले आहेत. साधना हॉटेलवरच थांबली कारण मावशींचं जायचं टाईम झाला आहे. आणि आज आमचा वेटर पण नव्हता भरत कारण त्याचा आज बड्डे आहे, त्यामुळे त्यानं सुट्टी मारली. त्यामुळं आज मॅडमवर आमच्या उचल लोड होता जास्त. आणि आता लवकर जायचं आहे, 5 वाजता आता गेलं पाहिजे आज कारण भरत नाही आहे. तो सुट्टी मारली त्याच्यामुळं 5 वाजल्यापासून बाकीचे जे कामं आहेत ते करावं लागणार आहेत आज. तर हरकत नाही, ते तर ते करता येईल. पण हीट एवढी झाली ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगू, भयानक हीट आहे. इतकं पाणी पितोय. जार ठेवलेले आहेत आपण हॉटेलवर, पण त्या जारचं पाणी काढलं तात्पुरतं तेवढे 5-10 मिनिटांपर्यंतच इतकं गरम होऊन जात आहे ना पाणी. हे रात्री आणला होता जिरा सोडा, तो म्हटलं आता थोडस पियाव. साधना नाश्ता फत्रे काहीतरी बनव. बसले बसले झोपलीस काय तू? पोहे बनव की नाही तर शिरा बनव, उपीट बनव, उपीट उपीट. हा उपीट खाणार मी. हा असू दे असू दे, गळा चांगला होतो उपीट खाल्लं. हा बनव बनव. तर राम राम मंडळी पुन्हा एकदा. कालची व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू करता आली नाही कारण काल खूप शेड्यूल बिझी होतं. शेड्यूल बिझी बिझी म्हणजे काय झालं, दुपारच्या पुढं जी व्हिडिओ झाली तुम्ही पाहिली, त्याच्या पुढं काय बनवता आली नाही. रात्री 11-11:30 तर वाजले यायला, म्हणलं बनवावी पण काय बनवताच आली नाही. आलो असंच जेवलो नाही काय नाही, डायरेक्ट झोपलो, कंटाळा आलता खूप त्याच्यामुळं. आणि मग तीच व्हिडिओ आत्ता आपण कंटिन्यू करतो. अच्छा, बऱ्याचशा वेळेस आपलं होतं की आपली व्हिडिओज कम्प्लीट होत नाही आणि मग ते शेवटी काय होतं, दुसऱ्या दिवशी काय पण व्हिडिओ बनवायची, एक तर ते मेमरी फुल होती काय सगळ्याच विषय होऊन बसतो पच्चे. तर त्याच्यामुळं जे पण आहे आता आज व्हिडिओ ते कम्प्लीट करूया. ठीक आहे, आता साधना आपली बनवती पोहे, पोहे नाही उपेट बनवती. हा ठीक आहे, शोधती आता काहीतरी शिरा शोधती, दुसरं काहीच लागणार आहे उपेटला. तर उपीट वगैरे खाऊयात आणि मग आपल्या दिनचर्या काय होती ती चालू करूयात. भूक खूप लागलेली आहे, घरामध्ये पोहे पण नाहीत, ते संपलेत, शिरा बनवाय म्हणजे ते काय उपीट बनवायला सांगितलं होतं तर शिरा सुद्धा हॉटेलवर नेलाय, त्याच्यामुळे आता इथं काहीच नाही आहे. आता काहीतरी आणू द्या जाऊन खायला आपल्याला कारण भूक लागली आहे. साधना तुती आता कपडे, तिचं काम चाललेलं आहे कपडे धुवायचं, तो तेवढ्यात आपण घेऊन येऊया, तिला पण आणूया काहीतरी खायला. तर आपण नाश्ता आणलेला आहे. ठीक आहे, तर काय काय आणलंय तुम्हाला मी दाखवतो. साधना घेईल कारण आपला हात फाटका आहे, सांडलं तर परत आपल्याला साफ करायला आवलती. तो बसली मोबाईल बघत, हे तर ताटं आणलं आणि तिथं मोबाईल बघत बसली. त्यामुळं काय आपण हात न लावलेलंच चुकीच, म्हणजे आपण न हात लावलेलंच बरं. पण जिलेबी नक्कीच खाऊयात. गार आहे पण कडक आहे. आणि
तर आजचा नाश्ता आपला कचोरी समोसा आणि विथ जिलेबी. पुरी बघून म्हणणार आहे तर आम्हाला सोडून खाताय होय साधना. आम्हाला सोडून सोडून खाताय. जे त्यांनी जो हा ब्लॉग पाहिला उद्या तर ते 100% म्हणणार आहेत बघा. यात पिळ त्याला राहिलेल्याला यात पिळ की टाकून कशाला देते. आपली वेळ झालेली आहे आता हॉटेलवर जाण्याची. शूज आज बघा या मॅडम आज निवांत आहेत आमच्या. कधी किती वाजले काय नाही होत तुला तर किती वाजले दाखवतो मित्रांनो. 11:15 वाजले. अजून ही हिथच आहे चावी दे. अजून आवरलं नाही बाई काय नाही. आपल्याला जावं लागतंय आधी. चला जाऊ लेने टेन्शन घ्यायच. आपली कालू काल धुतल्यामुळे चकाचक जळती पण हो का आज रात्रीच धुतली हिला. आज अवस्था बघा काय म्हणजे किती धुतली काय केलं तर तिची अवस्था अशीच होती. कारण इथं उघड आहे ना सगळं त्याच्यामुळं. रोडची धूळ वगैरे सगळी गाडीवरती बसते. ही सुद्धा बघा सकाळी धुतली तुम्हाला दाखवतो बघा. रोड नाही आहे बघा. आता ही गाडी गेली सगळा धुरा बघितला तुम्ही किती उडत आहे टू व्हीलरचा सगळं धूळ बघा किती उडली. कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल पण ॲक्च्युलीमध्ये खूप धुरा उडतो. चला निघू. काय मोठं ब्लॉगिंग नाही आहे. हातातच मोबाईल धरलेला आहे. नाही तर तुम्हाला वाटेल की मोठं ब्लॉगिंग करतोय की काय. यायला खूप दिवस झाला आपण मोठं ब्लॉगिंग सुद्धा केलेली नाही बरं का. करावी लवकरच करू मोठं ब्लॉगिंग सुद्धा. कुठंतरी जाऊयात मग. पण काय होतं इतकं हिट आहे ना मित्रांनो. उष्णता एवढी ना की कुठं जायचं मोठं ब्लॉगिंग करायला कुठं नाही हेच काय करत नाही. लय भयानक हिट आहे आणि सध्या जर मग 1 महिना 2 महिने तर फ्रीच आहे. बघू जिथं जमल तिथं त्यावेळेस सांगतो तुम्हाला. तर आपण मगाशीच घरी आलो होतो एक साधारणतः 3:30-3 दरम्यान आणि येऊन जरा मोबाईल वगैरे बघत होतो. आता वाजलेले तर जवळपास 5:45 बघा 5:54 झालेत. तर परत 5 साधना आली आणि आपण गेलो थोडंसं सामान आणायचं होतं ह्याचं हॉटेलचं म्हणजे किराणा वगैरे तरकारी वगैरे ते आणून दिलं हॉटेलवरती. तिथनं घरी आलो आणि खूप असं जळजळ करत होतं पोटात. त्याच्यामुळे म्हणलं यार बाहेरचं काहीतरी ड्रिंक घेण्यापेक्षा आपण घरी ड्रिंक बनवूयात म्हणून बघा. आत्ता आपण लिंबू सरबत बनवायला घेतलेलं आहे. साधना झोपली आहे आतमध्ये. आपण बनवतो लिंबू सरबत. विषय असा होतो की ब्लॉग न बनवण्याचं कारण एक होतंय. मी रोज ठरवतोय की डेली ब्लॉग आपल्याला टाकायचा आहे डेली ब्लॉग टाकायचा आहे. पण मोरल डाऊन होतोय. निगेटिव्हिटी येते या आणि ह्या काही गोष्टी ज्या आहेत कारण सबस्क्रायबर पण वाढत नाहीत ज्या पट्टीत वाढायला पाहिजेत. आता जानेवारीमध्ये मी मला वाटते स्टार्ट केलं होतं परत मध्ये 5-7 महिन्याचा गॅप होता. त्याच्यानंतर जानेवारी स्टार्ट केलं. जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि आता एप्रिल चालू झाला. म्हणजे 3 महिन्यामध्ये पहिले 240 सबस्क्रायबर होते आणि 60-70 सबस्क्रायबर वाढले. म्हणजे ज्या पट्टीत वाढायला पाहिजे तेवढे वाढणार. आणि काय कशा पद्धतीने टाकावं अजून कंटेंट काही समजत नाही आहे तेवढा. कारण शेवटी नवीन आहे बघा. जे काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे.
पण थोडासा मोरल ही डाऊन होतोय, थोडा सपोर्ट करा, तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. कारण सपोर्ट जर नसेल तर असंच थोडीशी निगेटिव्हिटी येणार, बाकी काय नाही. आणि दुसरं की जे मी व्हिडिओज बनवतोय अजून काय केलं पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा की हो असं बनव तसं बनव. मग त्या हिशोबानं मी अजून कंटेंट वेगवेगळे तयार करतो, त्या हिशोबानं मी टाकतो. तुमचे लाईक्स येत नाहीत, कमेंट येत नाहीत, त्याच्यामुळे असं वाटतं की यार नुसतं तुम्ही व्हिडिओ बघताय का नाही बघताय, पूर्ण बघताय की नाही बघताय, मला समजणार कसं? कारण तेवढे व्ह्यूज पण जात नाही आहेत, मान्य करतो तेवढे सबस्क्रायबर नाही आहेत आपले, त्याच्यामुळे तेवढे व्ह्यूज जाणं पॉसिबल होणार नाही. पण असं वाटतं की गेले पाहिजेत काही ना काहीतरी व्ह्यूज. थोडा सपोर्ट तुमचा गरजेचा आहे मित्रांनो, कारण मोरल डाऊन झालं की परत बॅकअप म्हणजे ते म्हणतात ना पुन्हा रिस्टार्ट करायला खूप मन जुटवावं लागतं, आणि मन जुटवून पुन्हा त्याच जोशाने पुन्हा ब्लॉग बनवायला लागतो, पुन्हा व्हिडिओज बनवायला लागतात, एक्सप्रेशन्स वगैरे भरपूर काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्या एक्सप्रेशन्सच्या मागे किती गोष्टी चाललेल्या असतात निगेटिव्हमध्ये, आपण त्या गोष्टी बाजूला ठेवून पॉझिटिव्ह कसं राहता येईल, काय करता येईल, कसं तुमच्याशी पॉझिटिव्हली बोलता येईल, किंवा जे एक्सप्रेशन्स आहेत ते पॉझिटिव्ह तुम्हाला देता येतील, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मेंटली जे म्हणतो ना खूप स्ट्रॉंग करावं लागतात. आणि आता बघा बजावर पाच सहा दिवसाचा साधारणतः गॅप पडलेला आहे. या 5-6 दिवसाच्या गॅपनं पुन्हा रिस्टार्ट करायचं. काल जो व्हिडिओ बनवला, कालचा व्हिडिओ म्हणजे हा जो कंटिन्यू आता व्हिडिओ बनतो आहे, कालचा निम्मा झाला आहे, आजचा हा निम्मा व्हिडिओ बनतो आहे. म्हणजे जो व्हिडिओ असा जो होतो आहे नाही का, जो एका दिवसात व्हायला पाहिजे आज त्याला त्याच व्हिडिओला 2 दिवस दुसरा दिवस चालू आहे. कारण कंटेंट वेगवेगळे काय द्यायचे किंवा कामाच्या ह्याच्यातून ते म्हणतात ना की त्यातून ही वेळ काढून आपल्याला बनवायचं आहे, एक थोडासा अवघड विषय. पण काय हरकत नाही मित्रांनो, तुमच्यासाठी सगळं काय करणार आपण, टेन्शन नाही. आणि बोलता बोलता आपलं लिंबू सरबत तयार झालेलं आहे. आता फक्त काय करायचं आपल्याला, त्याला थोडंसं गाळायचं आहे, गाळून आपल्याला प्यायचं आहे. साधना घेतली आहे, साधनासाठी पण ठेवूयात. याला नंतर फ्रीजमध्ये ठेवून देऊयात, कसं झालंय बघूयात. खरं सांगतो मित्रांनो, स्टिंग असू द्या, स्प्राईड असू द्या, थम्सअप असू द्या, काहीही असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी एका साईडला आणि लिंबू सरबत खरंच एका साईडला. आपण पित नाही किंवा जे आपल्याला वेळेला भेटतं आपण ती गोष्ट घेतो, पण ॲक्च्युली मध्ये खरंच मित्रांनो लिंबू सरबत सारखा विषय नाही, खूप जबरदस्त. आणि उन्हाळ्यामध्ये तर पिणं खरंच गरजेचं आहे. आत जी गारवा निर्माण होतो, थंडावा निर्माण होतो ना, त्याची फीलच वेगळी मित्रांनो, काही म्हणा. पित्ताक्षणी पूर्ण थंड, पूर्ण म्हणजे पूर्ण. बघा मित्रांनो, रील बनवण्याच्या चक्कर मध्ये काय झालं, रील बनवण्याच्या चक्कर मध्ये मी पडला फुटला आमदारचे आपण गेला. काय काय करावं लागतो, रील बनवून आणि मला काम वाढलं, साधनाला वाढलं काम. मित्रांनो मगाशी तुम्ही बघितलं, रील बनवत होतो आम्ही, रील बनवण्याच्या नादात तो चहाचा ग्लास पडला खाली, साधनाला खूप म्हणजे ते पुसून बिसून गेला सगळा, राडात झाला. तिथनं मग आम्ही हॉटेलवरती गेलो, हॉटेलवरून जस्ट आलोय, किती वाजले तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, 11:13 जस्ट येऊन हातपाय तोंड वगैरे धुतलंय, बसलोय, अजून जेवण करायचंय, जेवण तसंच आहे बघा पार्सल आणलेलं हॉटेलवरून,
आपण हॉटेलचं जेवण म्हणजे आपल्या हॉटेलवर सकाळचं पण आणि संध्याकाळचं पण जेवण तिथूनच येतं का? कारण आपण घरगुती बनवतो त्याच्यामुळं काय घरी बनवायचा जास्त प्रसंग येत नाही. घरी कधी बनतं फक्त सकाळचं, जर मुलींची शाळा असेल सकाळची, परीची शाळा असते ना, त्याच्यामुळं ते घरी एक टायमाचं सकाळचं बनतं घरी, नाहीतर मग दुपारचं संध्याकाळचं बनतं. म्हणजे संध्याकाळचं आणि सकाळचं जे जेवण आहे दुपारचं ते आम्ही हॉटेलवर जेवतो. सगळं घरच्यासारखं बनवतो त्याच्यामुळं असं नाही की बाबा रोजच हॉटेलचं खाणं आहे, त्याच्यामुळं ग्रेव्ही वगैरे तसला काही प्रकार नाही. सेम घरी जसं आपण बनवतो त्याच पद्धतीनं आपण हॉटेललाही बनवतो जेवण, त्याच्यामुळं लोकांचा प्रतिसाद आपल्याला चांगला आहे. आत्तासुद्धा म्हणजे आत्ता इतकी गर्दी होती भयानक, म्हणजे तोंड काढायला सुद्धा जागा नव्हती. आम्ही एवढे जण होतो तरी सुद्धा जवळपास आज निम्म्याने कस्टमर माघारी गेले. मित्रांनो खूप वाईट वाटलं कारण आपण तेवढी सर्व्हिस देऊ शकत नव्हतो. कारण मग असं वाटत होतं की प्रत्येकाला पोचलं पाहिजे पण पर्याय नसल्यामुळं काय करणार, आपले पण हात बांधू नयेत. मित्रांनो जेवढं आपल्याला स्पीडनं जमल त्या तेवढ्या गोष्टी आपण करत राहतो, ठीक आहे. पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्टीचं मला टेन्शन आलं आहे. मित्रांनो उद्याच्याला आहे माझं ऑपरेशन आहे दाताचं, जे तुम्हाला मी सांगितलं होतं भारतीय विद्यापीठला जात होतो. आता आज 12 तारीख आहे, आपलं सॉरी आज 11 तारीख आहे, उद्या आहे 12 तारीख. 12 तारखेची आपली आहे अपॉइंटमेंट, जी की आपला जो उजव्या साईडचे जे अक्कलदाड आहे ते ऑपरेशन करून काढायची आहे. आणि त्याच्यानंतरनं आपली डाव्या साईडची पण अक्कलदाड काढायची आहे, त्यालासुद्धा बहुतेक ऑपरेशन करूनच काढावं लागणार आहे. आपल्याला परत रूट कॅनल करायचं आहे, सिमेंट भरायचं आहे, कॅप भरायची, दोन बरेच आपल्याला म्हणजे जवळपास एक महिना जो आहे आपला या दाताच्या चक्करमध्ये जाणार आहे. आणि उद्याचंच मला टेन्शन आलं आहे कारण आजपर्यंत ऑपरेशन वगैरे काय कधी आपलं झालेलं नव्हतं, त्याच्यामुळं भीती थोडीशी वाटते की कसं होईल काय होईल. साधना तर बोलते की तुम्ही एकटं जाऊ नका, आहे ना साधना, जमणार नाही तुम्हाला एकट्याला जायला, किंवा येताना म्हणजे नाही का ज्यावेळेस ऑपरेशन होईल भूल वगैरे असेल तुम्हाला एकट्याला यायला जमणार नाही, त्याच्यामुळं ती सारखी म्हणते कुणाला तरी घेऊन जावा सोबत, कुणाला तरी घेऊन जावा. पण काय विषय की घेऊन जायचं काय मला नाही वाटत, घेऊन जायची गरज आहे, बघूयात. एवढं कसं होतं हे मला नाही माहिती, उद्या समजेल. आणि जर काय वाटलं असतं ते तुम्हाला अपडेट तर ते तर भेटेलच कसं काय होतं काय नाही. आणि जर काय वाटलं असतं मग करू कोणाला तरी फोन घेऊ बोलून, नाही तर पुण्यातल्या एखाद्या मित्राला म्हणू की बाबा सोड मला घरी नेऊन, असं काहीतरी करता येईल. पण बघूया, ठीक आहे, उद्याचं बघूयात. आणि मित्रांनो जवळपास 7-8 दिवसातून हा व्लॉग मी बनवलेला आहे. हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊया. तोपर्यंत टिल दॅन बाय बाय आणि बाय.